नमस्कार, अद्रिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया सर्वांच्या आवडत्या पनीर पासून पनीर पकोडे, ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने। चला मग कृती पाहूया। सर्वात आधी पनीरला कट करून घेऊया। मी इथे चौकोन आकारात कट करून घेतले आहे, तुमच्या आवडीच्या आकारात सुद्धा तुम्ही कट करू शकता। आता पनीर मॅरिनेट करण्याकरता एका भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तिखट, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून आमचूर पावडर, मीठ चवीनुसार व 1 टेबलस्पून लसूण अद्रकचा पेस्ट घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण थोडे घट्ट झाले आहे, आता यामध्ये घोटभर पाणी घालूया व व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित पनीरला लावता येईल। मॅरिनेटचं मिश्रण तयार झाले आहे, आता त्यामध्ये पनीरचे 1-1 पीस डीप करूया आणि मग एका भांड्यात ठेवूया। अशा प्रकारे आपण सर्व पीसला करून घेऊया। सर्व पीसला मसाला व्यवस्थित लावून झाला आहे, आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून घेऊया। आता बॅटरची तयारी करूया, त्याकरता एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धने पावडर, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून तीळ, हे सर्व घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया व त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे, जास्त घट्ट किंवा पातळ नको। पनीर व्यवस्थित मॅरिनेट झाले आहे, आता त्याचे पकोडे तयार करूया, त्याकरता पनीरला बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करूया। तेल गरम झाले आहे, आता ते पनीर तेलात सोडून देऊया। अशा प्रकारे सर्व पकोडे तळून घेऊया। पकोडे तळून तयार आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छान झाले आहेत पकोडे। गरमागरम पनीर पकोडे तयार आहे, तुम्ही याचा आस्वाद सॉस सोबत, चटणी सोबत सुद्धा घेऊ शकता। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिस मामा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।